आपल्याला मुलाखत देत असताना सांगितलं, जरांगे त्या दिवशी म्हणजे उमेदवार लढणार अशी घोषणा ज्या दिवशी केली त्या दिवशी रडली होती. मी सांगितलं हे जे त्यांचं रडणं आहे, एक दिवस हेच जरांगे मराठा समाजाला रडायला लावणार, आणि ते काही तासातच खरं ठरलं. मी असेल म्हणजे आम्ही फक्त आरोप करतो टीका करतो हा भाग नाहीये. मी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी 2006 पासून मी कार्यरत आहे. गायकवाड कमिशनचा रिपोर्ट पाहिला, माझं समाजाला सांगणं हा गायकवाड कमिशनचा रिपोर्ट आहे. गायकवाड कमिशनच्या रिपोर्टमध्ये 127 पानावर पान नंबरवर अजय महाराज अजय साहेबराव बारसकर म्हणजे मी काय केलंय, दीड पान न्यायमूर्तींनी माझ्यावर दिलेलं आहे. म्हणजे आम्ही मराठा समाजाला कसं न्याय हक्काचं आरक्षण मिळेल आणि इतरांना न दुखावता, म्हणजे सामाजिक वाटचाल करत असताना हेही भान आपल्याला ठेवावंच लागतं. सगळीच पोळी आपल्या काटात ओढून चालत नसतं. या सगळ्या गोष्टींविषयी आम्ही काम करत होतो. काय झालं, मनोज जरांगे हे म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये असा एक भ्रम तयार झाला, म्हणजे मी म्हणजे फार कोणतरी मोठा. त्यांचे जर शब्द तुम्ही पाहिले, मी असा आहे, मी तसा आहे, मी याव करीन, मी बघून घेईन, मी फाडून टाकीन, त्याच्याकडे बघतो, त्याच्या मी हा शब्द आल्यानंतर अहंकार वाचक सुरू होतो आणि आंदोलनाचा घात, आंदोलनाचं नुकसान, आंदोलन त्या ठिकाणीच संपुष्टात येतं. हा मीपणा आला. आणि दुसरं असं आहे की कायद्यामधलं काही मनोज जरांगेंना कळत नाही, मी मागही स्पष्ट सांगितलं होतं. आता मराठा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या इतक्या बदललेल्या आहेत वेळोवेळी. मूळ मनोज जरांगे यांचं जे आंदोलन आहे ते गोदापट्ट्यातील त्या 123 गावात सुरू झालं आणि मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी ते आंदोलन होतं किंवा त्या सगळ्या पट्ट्यातून सुरू झालेलं ते आंदोलन होतं. तिथपासून मराठवाड्याच्या मराठ्यांना आंदोलन आरक्षण मिळावं इथपासून त्यांनी आत्ता कालचा निर्णय काय आहे, पाडापाडी करा. आणि शेवटचा निर्णय काय आहे त्यांचा, म्हणजे काल ते काय म्हणले, महायुतीला पाडा, परवा दिवशी म्हणले, आता काय म्हणले, अपक्षाडाही पाडा. म्हणजे इतका धरसोडपणा त्यांनी केलेला आहे, काय सांगतात त्यांचं त्यांनाच कळत नाही. इतकं संभ्रमित हे मनोज जरांगे झाले, त्याच्यामुळे मराठा समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. हे पहा, मनोज जरांगे यांनी ज्या वेळेस 24 मार्चला अंतरावलीमध्ये मराठा समाजाची एक निर्णायक बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीत लोकांनी सांगितलं की आपल्या लोकसभा लढवायची, मराठा समाज हा लढणारा समाज आहे, हार जीत नंतरचा भाग आहे, आपण लढूया, मराठा समाजाचा आवाज होता, आपण लढूया. म्हणजे तुम्ही बघा इतकं येतं का, पहिले म्हणले आपण हजार हजार फॉर्म भरू, म्हणजे बॅलेट पेपरवर निवडणुकीन, हे अशी डांबरी पत्र मतपत्र काही बोलत माणूस, हा डांबरी पत्र मतपत्र का जाईन, तेही बदलला, हजार फॉर्म भरायचे नाही. मग म्हणले एक अपक्ष द्यावर लोकसभेला, आणि मग काय म्हणले की आता आपल्याला लोकसभेत आपलं काही गुटलेलं नाही, हा शब्द त्यांचा आहे बरं का. मनोज जरांगे 24 मार्चला म्हणतात लोकसभेत मराठ्यांचं काही गुटलं नाही, आपलं सगळं अडकलेलं आहे ते विधानसभेत, आपण विधानसभा लढू. 4 एप्रिल त्यांनी एक इंटरव्ह्यू दिलेला आहे, त्याच्यात ते म्हणतात की 92 जागा अशा आता की त्या 92 जागावर फक्त मराठ्यांची ताकद आहे. आम्हाला ना मुस्लिमांची गरज, आम्हाला ना यांची बौद्धांची गरज, ना दलितांची गरज, आम्ही 92 दगड निवडून विधानसभेत पाठवू, अशा भाषेत मनोज जरांगे यांनी घोषणा केली. आणि आत्ता आणि समाजाचा प्रेशर आहे त्यांच्यावर, लढायची लढायची लढायची. आणि मग ज्या दिवशी त्यांनी भूमिका घेतली, सभा घेतली, लोकांना म्हणले भरा फॉर्म, बघा निर्णय एखाद्या नेतृत्वाने विचार करून निर्णय घ्यायचा, एक तर लढायचं ना, मग त्याची हिस्ट्रॅटेजी आखली पाहिजे, पक्ष पाहिजे, त्याची सगळी निवडणुकीसाठी पॉम्प्लेट पाहिजे, तुमचा जाहीरनामा पाहिजे, काय जाहीरनामा आहे, चिन्ह पाहिजे, चिन्हासाठी किती भांडण आहे आपण पाहता सगळेजण. हा बरं, इथं अपक्ष फॉर्म भरा म्हणले लोकांनी, अक्षरशः लोकांनी काही काही असे आहेत, 4 लोक असे आहेत की सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन नोकरी लागली. मला काल विचारलं कोण येतं, वसमतचं एक गट शिक्षणाधिकारी होतं, मी नाव सांगत नाही त्यांचं, पण त्यांनी आपल्या गट शिक्षणाधिकारी पदाचा राजीनामा दिला आणि हे मनोज जरांगेंचे जाऊन फॉर्म भरला, माणसं अक्षरशः तेंडावर पडली. मी आता ज्यांचं नाव घेतलं, मंगेश साबळे, मंगेश साबळेंनी माझ्यावर खूप टीका केली, करू द्या काही फरक पडत नाही, पण सत्य असं आहे की मंगेश साबळे सारखे अनेक तरुण 3-4 वर्ष या जमनात जरांगेंनी सांगितलं झाडून घ्या, झाडून घेतलं, अंतरावलीत या, इथं आले, गोंधळी होती काय, घोंगडी बैठक, गोधडी बैठक, शांतता रॅली, यावर रॅली, त्यावर रॅली, सगळं कुठं करीत बसले. घरदार सोडून या मुलांनी काहीतरी स्वप्न असतील ना त्यांना, त्यांनाही वाटतं ना, जर बदल करायचा असेल, आपण लोकशाही मानणारे लोक आहोत, आपल्याला विधानसभेत जावं लागेल. जर महायुतीचं सरकार आपल्याला भाजप जर आरक्षण देत नसेल, आणि काँग्रेसने आतापर्यंत दिलेलंच नाहीये आरक्षणाचा, असुद्धा माननीय शरद पवार, ते राहुल गांधींची काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी काढलेला नाही,
मग काँग्रेसही देत नाही, म्हणजे महाविकास आघाडी देत नाही, महायुती देत नाही, पर्याय काय आपल्याकडं? स्वतःचे उमेदवार उभा करणे. आता 40-50 आमदारावर विधानसभा आलेली, म्हणजे याच्याकडे 40-50 आमदार निवडून आले तर काही करू शकतो. इतकी चांगली परिस्थिती असताना सुद्धा कुणाच्या तरी सांगण्यावरून कोणाला तरी फायदा व्हावा या उद्देशानं मनोज जरांगे त्यांच्या पालावर नाचतायत. हा गंभीर आरोप करतायत महाराज तुम्ही. कुणाच्या तरी सांगण्यावर म्हणजे नक्की कुणाच्या? हे पहा, साध गमिती, फायदा कुणाला? मराठा समाजाला काय फायदा आला? बरेच लोक मला म्हणतात महाराज एवढे सर्टिफिकेट मिळाले, कुंभीचे सर्टिफिकेट 1.5-2 लाख सर्टिफिकेट मिळाले, 1.5-2 लाख. आता हे जे कुंभीचे सर्टिफिकेट आहे, आता लोकांना असं वाटतं आमचे भोळे लोक आहेत, मराठा समाजाचे शेतकरी मराठवाड्याचे जे आहेत ते भोळे, त्यांना वाटतं कुंभी सर्टिफिकेट आलं म्हणजे आपल्या घरावर सोन्याचंच पत्र लागणार असं त्यांचं म्हणत. परंतु कुंभीच्या या ओबीसीच्या आरक्षणातून मराठा समाजाचं नुकसान झालेलं आहे. मी अतिशय म्हणजे जाणीवपूर्वक जबाबदारीने सांगतो ते कसं. आता बीड जिल्हा पोलीस खात्याने बरे भरती घेतली, 31 ऑगस्ट त्याचा निकाल लागला आणि तो निकाल वेबसाईटला उपलब्ध आहे. ओबीसी ओबीसीची कट ऑफ लिस्ट म्हणजे ज्या मराठ्यांनी कुणबीचे दाखले काढले, ओबीसीतून फॉर्म भरले, तर 135 मार्क पाडणारा पोलीस झाला ओबीसीतून, बरं का? नीट नीट पहा. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो, व्ही जी पाटील या तरुण मुलाने, 30 वर्षाचा मुलगा आहे, त्यांनी कुणबीचा दाखला काढला, ओबीसीतून फॉर्म भरला. बीडचं सांगतो हा निकाल वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यानं काढला त्याला 134 मार्क पडले. तो मुलगा आज घरी बसलेला आहे आणि EWS मधून ज्यांनी फॉर्म भरले याचं पण नाव सांगतो, कारण ते जाहीर केलेलं आहे पोलिसांनी. नजीम अब्बास मिया शेख या तरुणाला 120 मार्क पडले आणि हा तरुण पोलीस भरती झाला. म्हणजे 120 मार्क घेऊन शेख पोलीस भरती होतात, मला शेख चौधरी कधी बोलायचं नाही. उदाहरण मी सांगतो मला की त्याला 120 मार्क असून तो पोलीस झाला EWS मधून, आणि 134 मार्क असून पाटील घरी राहिला. काय तुमच्या कुंडीचा फायदा आहे? तुम्ही जा. आणि हे मनोज जरांगे हा हे खोटं बोलतात, लढाड माणूस आहे. मी महाराज पुराव्याशी सांगतो, ऐका पुराव्याशी सांगतो, मी कधीच पुराव्याशी बोललेलो नाही. मनोज जरांगेंची मनोज जरांगेचा व्हिडिओ आहे, त्याने काय सांगितलं, वाशिम मधली एक मुलगी आहे, ती मुलगी 21वी आली होती एम कसल्या UPSC मध्ये, आणि तिला कुंभीचं सर्टिफिकेट सापडलं आंदोलनामुळे कुंभीचं मिळालं. मग त्यांनी ते कुंभीचं जोडलं आणि ती मुलगी डायरेक्ट 2 नंबरला आली आणि ती IAS अधिकारी झाली. मनोज जरांगे या माध्यमातून माझा आपल्याला जाहीर सवाल आहे, ती कोण आमची भगिनी आहे? कोणती विद्यार्थिनी आहे जी मंडळाधिकारी नायब तहसीलदार झाली होती आणि ती डायरेक्ट कलेक्टर झाली, तुमचं कुणबीचा दाखला सापडला, त्या आमच्या ताईचं त्या आमच्या भगिनीचं नाव जाहीर करा. किती खोटं बोलणार, किती मराठा समाजाला मूर्खात काढणार, असं कसं असं होतं का? कुणबीचं सर्टिफिकेट काढ आणि लगेच डायरेक्ट कलेक्टर झाली? अरे किती लोकांना तुम्ही स्वप्न दाखवणार? पहिलं गरिबी हाताचं स्वप्न आलं, नंतर आज छेदींचं स्वप्न आलं, आणि तुम्ही आरामदाराला सांगितलं का आता मी सगळ्यांना सुखी करणार? काय तुमच्या सुखीकरणाची व्याख्या आहे? हे सगळं समाजानं लक्षात घेतलं पाहिजे. मनोज जरांगे हे वेळोवेळी त्यांनी पलट्या मारले जातात, त्यांच्या एकही मागणी त्यांची धरसोड नाही. आता लेटेस्ट त्यांची लेटेस्ट जी मागणी आहे, आता हैदराबाद गॅझेट लागू करा, हे हैदराबाद गॅझेट आहे मनोज जरांगे साहेब, हे हैदराबाद गॅझेट आहे. आणि त्यांची दुसरी अशी मागणी आहे की मराठा आणि कुणबी एकच आहे, हा GR काढा. आता या हैदराबाद गॅझेटमध्ये पान नंबर 264 वर हे मराठा कास्ट लिहिलेली आहे, स्वतंत्र कास्ट आहे. या मराठा कास्टचं वर्णन केलेलं आहे सगळं इथपर्यंत, आणि इथे कुणबी कास्ट आहे, म्हणजे मराठा वेगळे आहेत आणि कुणबी वेगळं होतं. मग मराठ्यांचे लक्षणं त्यांनी दिलं होतं, मराठ्यांचं आडनाव काय याच्यामध्ये दिलंय, मराठ्यांचं काय आहे, भोसले, डांगरिया, निंबाळकर, पवार, हे मराठा समाजातले आडनाव आहेत. आणि मराठा समाजातले लोक तुम्ही सांगितलं की स्पेशल मराठा आहेत, ते गळ्यात जांभूळ घालतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, मराठा कोण? मराठा आणि कुणबी हे गॅझेटनुसार वेगळे, तुम्ही म्हणत नाही आमचं सोयरी की होतात सगळं होतात सगळं, पण वेगळे आहेत ते. बीड जिल्ह्यातलं आष्टी तालुक्यातलं लोणी सय्यदमीर नावाचं गाव आहे, तिथं निंबाळकर नावाचं फार मोठं घराणं आहे, मोठं घराणं आहे. आणि हे घराणं असे अनेक घराणं येतं, हे मराठा येतं, आणि बाकीची जी शेती करणारे लोक आहेत ते कुणबी येतोय. आणि कुंभ्यामध्ये प्रकार आहेत, परत कुंभ्यामध्ये काय प्रकार आहे, किलोरे कुणबी, घाटोरे कुणबी, खैरे कुणबी. अहो ह्या गॅझेटमध्ये जरांगे साहेब मराठा आणि कुणबी हे वेगळे आहेत, या गॅझेटमध्ये लिहिलंय. आणि कसं लागू करायचं,
आणि मला सांगा या भारतामध्ये गॅझेटवर कोणत्या समाजाला आरक्षण मिळाले? कसं मराठा आणि कुणबी एक होणार 5 मे 2021? न्यायमूर्ती मला वाटतं 5 जणांचं बेंच होतं आणि या 5 जणांच्या बेंचने निकाल दिलेला आहे, मराठा कुणबी एक नाहीत. आता सुप्रीम कोर्टानं निकाल दिला तर कोणतं सरकार सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जाऊन शासन निर्णय काढेल? जेलमध्ये येणार नाही का? मग पर्याय काय होता? जरंगे साहेब, तुम्हीच मुख्यमंत्री व्हायचं, तुम्हीच पंतप्रधान व्हायचं, तुम्हीच जरंगे राष्ट्रपती व्हायचं आणि लागेल तशी जी आर काढायचं ना, बघून घेऊन फाडून टाकीन, कसे नाही देत ते बघतो, मी यांना सोडित नसतो. अरे असं आरक्षण मिळत नाही. तुमच्या सगळ्या एकंदरीत मुरण जरांजींच्या एकंदरीत वागण्यामुळं मराठा समाजाला दुश्मन तयार झालेत, शत्रू तयार झालेत. गावगाड्यातला ओबीसी मराठा समाजाचं नेतृत्व मान्य करत होता, बरोबर चला तिथे सगळे असतील म्हणत होता मोठा भाऊ आपला, आणि मराठा समाजही त्याच ताकदीनं मोठ्या भावाची भूमिका ओबीसींच्या बरोबर वागत होता. जरांजींच्या या जातीयवादी विषारी वक्तव्यामुळं गावागावातल्या या गावगाड्यामध्ये डायरेक्ट उभी आडवी लाईन पडलेली, फार मोठं नुकसान आहे. मराठा समाज आयसोलेट झालेला आहे, वेगळा पडलेला आहे. मगाशीच आपला तो विषय राहिला की फायदा कोणाला आहे, कुणाला फायदा झाला? पाडापाडीची भूमिका ही मनोज जरांगींनी लोकसभेच्या वेळी घेतलेली आहे. काय मराठ्याला फायदा झाला? फायदा कुणाला झाला? काँग्रेसला झाला. फायदा कुणाला झाला? शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा झाला. फायदा कुणाला झाला? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झाला. फायदा मिळवणारे हे 3 माणसं आहेत आणि वाईट याचं की हे तिघही जण मराठा समाजाच्या जी जरांगींची मागणी आहे ना, त्या मागणीला स्पष्ट नकार देतात. तुमची मागणी जरांगे या तिन्ही पक्षांनी धुडकावून लावली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले लोकसभेतले गटनेते अमोल कोले यांनी मराठा आरक्षणाची भूमिका लोकसभेत मांडली आणि काय सांगितलं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी सहमत आहे, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता. हे तुमच्यासारखं आंतरवादी स्टेटमेंट नाही केलं, लोकसभेच्या पटलावर रेकॉर्ड स्टेटमेंट आहे. आणि तुमचे हे बजरंग सोनवणे तुम्ही निवडून दिले ना बीडच्या लोकांनी, असे बाकाबाजी होते. मराठ्याला आरक्षण नाही द्यायसाठी बजरंग सोनवणे बाकडेबाजी होते. आमच्या लोकांना साधं कळत नाही का? कुणाला फायदा झाला? ज्या मागणीसाठी आंदोलन सुरू झालं आणि फायदा कुणाला आहे? आता कोणाला फायदा आहे? काय म्हणले ते आदल्या दिवशी रात्री म्हणले आम्हाला 25 मतदारसंघ लढवायचे. 25 मतदारसंघाची त्यांनी नावं जाहीर केली, मतदारसंघाची नावं जाहीर केली आणि मग त्याच्यावर चर्चा चालू झाली रात्री. फॉर्म भरायच्या दिवशी नाही, फॉर्म काढायच्या दिवशी. ही स्ट्रॅटेजी आहे, ही रणनीती आहे. आणि मग चर्चा चालू केली, मग म्हणले आमचे 14 फायनल झाले, 14 मतदारसंघ आणि 11 पेंटिंग येतो. पेंटिंग काय? पेंटिंग पेंटिंग हा पेंटिंग का पेंटिंग त्यांना विचारा तुम्ही एखाद्या दिवशी नेमकं काय येतं. 11 पेंटिंग येतं हा. आणि मग तुम्ही हे पेंडिंग आणि हे आणि मग त्याच्यानंतर एक उद्धव ठाकरेंची एक काय म्हणा, सहकारी म्हणा किंवा त्यांना मदत करावे. उद्धव ठाकरेंना कसा फायदा होईल? शरद पवार साहेबांना कसा फायदा होईल? या विचारानं काम करणारे काही पूर्वगामी विचारवंत तिथं आले आणि तुम्ही 4 तास मनोज जरांगींना समजून सांगितलं की तुम्ही उभा करू नका. काय विचारवंत तुम्ही असं नाही म्हणलं का उद्धव ठाकरे साहेबांना यांचे 14 चेतना 14 यांना सोडून द्या? बरोबर कितीक मागच्या मनोज जरांगे 14 ठिकाणी उभा करायचं ठरलं होतं ना. मग 5 काँग्रेसने सोडून द्या, 5 राष्ट्रवादीने सोडून द्या आणि 5 शिवसेनेने सोडून द्या आणि 14 माणसं जरांगेचे आपण पाठिंबा देऊ निवडून आलो. हे नाही तुम्हाला म्हणता आलं? मतविभाजन फक्त कोणासाठी? त्यांच्या फायद्यासाठी. आणि स्वच्छ आहेत का ते? मनोज जरांगींचं स्टेटमेंट आहे, 5 मे 2021 मनोज जरांगींनी गोंदी पोलीस स्टेशन म्हणजे अंबड तालुक्यातलं तिथं त्यांना अटक झाली होती. शहापूरच्या तिथं पुलावर मनोज जरांगींनी आंदोलन केलं आणि शहापूरच्या पुलावर मनोज जरांगे काय म्हणले माहितीये का? 5 मे हा मराठा आरक्षणातल्या आंदोलनातला काळा दिवस आहे. मराठा समाजाचं आरक्षण गेलं हे पाप उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तत्कालीन यांचा आहे. जरांगींचा व्हिडिओ उपलब्ध आहे आजही. कुणी घातलं मराठा आरक्षण? मनोज जरांगे साहेब कुणी घातलं? तुमचं स्टेटमेंट आहे की हे मराठ्यांचं आरक्षण उद्धव ठाकरे साहेबांनी घातलं, पाप केलं. आणि दुसरं नाव तिने घेतलं की अशोक चव्हाण, त्यावेळेची की बाजू मांडणारे सुप्रीम कोर्टने होते समितीचे होते विभागांचे, हा ह्या दोघांनी पाप केलंय. म्हणजे त्यांनी केलं अशोक चव्हाण, आता अशोक चव्हाण भाजपमध्ये येतं, यांनी पाप केलंय.
आणि आता या पापी माणसाला म्हणजे ते म्हणतात बरं का, मी नाही म्हणत, मनोज जरांगे तुमच्या हिशोबाने जे पापी आहेत त्यांना फायदा करून द्यायचा, त्यांची शिटं निवडून द्यायचे। हे चौदा अरे ते मंगेश साबळे दसा दसा रागला, काहीतरी स्वप्न पाहिले असतील ना का तुझ्या तिथे येऊन झाडून बसायचं लोकांनी नुसतं सतरंजच उठल्याच्या का सगळ्यांनी, हा जो फायदा आहे। आणि म्हणून मनोज जरांगे नीट पहा, हे तालावर नाचतात, ते जसं सांगतात ना तसं, त्यांनी फोन आला तिकडून अपक्ष पाडून टाका, आता अपक्ष पाडून टाकणार सगळे, महायुतीचे पाडून टाकणार, पाडा तुम्ही महायुतीचे पाडा सगळे, काय पाडायचं काय आण। आणि भाषा पहा कशी त्यांची, मनोज जरांगेंची जी भाषा आहे ते कधीच सांगत नाही की कोणाला निवडून द्यायचं। मनोज जरांगे आपल्यात हिंमत नाही, तुम्ही सरळ सांगितलं पाहिजे, भाजपला पाडा पाडून टाका, अपक्ष पाडा पाडून टाका, मत कोणाला द्यायचं। त्यांचा जे फॉर्म भरायला माणसाचा व्हिडिओ व्हायरल झाला, तो आला मग का डागात बटन दाबायचं का, वर बटन दाबायचं का, द्यायचं कोणाला मतदान, विचारलं काल पत्रकार विचारलं त्यांना, तर ते काय म्हणले बघू टाइम काय मला, अरे क्लिअर का सांगत नाही तुम्ही, तुम्ही सांग करा तुम्ही, तुम्हाला अधिकार आहे लोकशाही, तुम्ही तुतारीचा प्रचार करा, तुम्ही काय अजून ते पंजाचा प्रचार करा, त्या मशालचा प्रचार करा, लोकशाही आहे, पण तुम्ही स्पष्ट सांगा, स्पष्ट सांगत नाही, जसाही वरून आदेश येईल तसं त्याप्रमाणे वागतो। महाराज गरजवंत मराठ्यांची लढाई राहिलेली नाही हे मुळात लक्षात घ्या, अंतरावलीला जे तिकीट मागायला आलते ना, ऑडी फॉर्च्युनर काय ते BMW आणि ती इनोवा, 50-50 लाखाच्या गरजवंत गाड्या घेऊन गरजवंत मराठे तिथे आलते, असे सोन्याच्या अशा गठ्ठेच्या गठ्ठे होते त्यांच्या ह्याच्यात। मागास वर्ग आयोगाकडं आम्ही सांगतो, आम्ही गरीब होतो, आमच्या घरात किचन नाही, आमच्या घरात शौचालय नाही, आम्ही असे फॉर्म भरून दिलेत आणि गाड्या घेऊन इथे कोटीच्या गाड्या घेऊन गरजवंत मराठ्याची लढाई राहिलेली नाही। दुसरा प्रश्न आहे की मराठा समाजाचा प्रश्न हा आरक्षणाचा प्रश्नच नाही, आरक्षणाचा खऱ्या अर्थाने तो संपलेला एक प्रकारे, कसं की ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडतात त्यांना कुणबीचे दाखले मिळतात, आणि ज्यांना कुणबीच्या नोंदी सापडत नव्हत्या त्यांना EWS मधून आरक्षण मिळत होतं। एका प्रकारे आरक्षणाची लढाई आता संपलेली आहे। कुणबीचे दाखले का सेट लागतात जरांगेंना का आठास, तर शिक्षणासाठी नाही, मराठा तरुणांनी लक्षात घ्या, कुणबीच्या ABC दाखल्यावर जास्त मार्क लागतात पास व्हायला, EWS वर कमी मार्काचा पोरग पास होतो। दुसरं कुणबीच्याच दाखल्याचा आग्रह का मनोज जरांगेंचा, त्याचलं पहिलं कारण आहे की सरपंच नगरसेवक पंचायत समिती जिल्हा परिषद इथं जे आरक्षण आहे निवडणुकीचं त्यांना त्यांच्या भोवतालचे जे आहेत ना ते पांडुतारक वगैरे वगैरे त्यांच्यासारखे लोक त्यांना सरपंच करायचे, त्यांना जिल्हा परिषद सदस्य करायचे, त्यांना नगरसेवक करायचं, ही लढाई त्यांची आहे, ही गरीब मराठ्याची लढाई नाही। पाहिला कुणाकडे पाहिजे ऐका, मराठा समाजाचा प्रश्न नीट लक्षात घ्या, हा आर्थिक प्रश्न आहे, आमच्या शेतीमालाला भाव मिळत नाही, हा हे दुखणं आहे आमचं। आमच्या कांद्याला जर 30-35-40 रुपये भाव मिळाला, एक्सपोर्टच्या निर्यात बंदी हटली, आमच्या कापसाला भाव मिळाला, सोयाबीनला भाव मिळाला, दुधाला भाव मिळाला, की मराठा समाज हा आपल्या मुलांना चांगल्या शाळेत घालीन, आमच्याकडे पैसे असा आम्ही टाकून देणार चांगल्या शाळेत। मूळ प्रश्न असा आहे की मूळ आर्थिक आणि एकट्याचा नाही, मराठ्यांचा हा ओबीसीचा पण आहे, हा मुसलमानाचा पण आहे, जे ब्राह्मण शेती करतात त्यांचा पण आहे। राहिला प्रश्न तुम्हाला पाहिजेच आरक्षण तर ह्या गोष्ट असेल तर आपल्याला न्यायालयीन लढाईशिवाय पर्याय नाही, किंवा निवडणुकीमध्ये उमेदवार उभा करून ते निवडून आणणे आणि पाहिजे तसं आरक्षण देणे याच्याशिवाय पर्याय नाही। न्यायालयीन लढाई आम्ही लढतोय, त्याही वेळेस आम्ही लढलो, म्हणजे आम्ही मी पिटिशनर आहे, गायकवाड आयोगाचा जन्म माझ्या पिटिशन मधून झालेला आहे, खात्रीने सांगतो, तर गायकवाड कमिशनच्या आयोगात लिहिलेलं आहे, मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून आम्ही न्यायालयात भांडलो, आणि आमच्या विरोधात मराठ्यांना आरक्षण देऊ नका म्हणून इम्तियाज जलीलनी संभाजीनगरच्या हायकोर्टात पिटिशन दाखल केली। इम्तियाज जलील काय म्हणतात, मराठ्यांना आरक्षण देऊ नका, बारस्कर महाराजांनी पिटिशन केली मराठ्यांना आरक्षण द्या, तर पैसे घालून पिटिशन केली। आंतरावलीला काय घडलं, जे मराठ्यांना आरक्षण द्या न्यायालयात मानतात त्याला म्हणतात निघून, आणि जे इम्तियाज जलील म्हणतात मराठ्यांना आरक्षण देऊ नका त्यांना पायगाड्या या 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 जलील साहेब, आणि मग दरवाजे बंद करता तुम्ही, काय बोलले तुम्ही अंधारात बंद खोलीत काय चर्चा केली तुम्ही मनोज जरांगे, काय इम्तियाज जलील समोर गुप्तगु केली, काय अशोक चव्हाण बरोबर गुप्तगु केली, भाजपचे ना अशोक चव्हाण, तुम्हाला भाजपचा राग आहे ना, काय भुमरे साहेबाबरोबर बोलले, काय सामंत साहेबाबरोबर बोलले, काय पृथ्वीराज चव्हाण बरोबर बोलले,
बंद खुली चर्चा आणि निवडणुकीला मदत करायची मला खरं सांगा तुम्हाला विचारतो तुम्हाला बिन पैशाचं काम होतं का इलेक्शन मध्ये इलेक्शन मध्ये काय सत्ता आहे का हरिनाम सत्ता आहे का परमार्थ करायची जागा आहे का पैशाशिवाय निवडणुकीत काही पान सुद्धा हलत नाही कोणाला पाडायचं कोणाचा फायदा करायचा कोणाचा तोटा करायचा या सुपाऱ्या आता हे खोके येतं अंतरावली सराटी ही महाराष्ट्राची नवीन गुवाहाटी तयार झालेली आहे नक्कीच।